बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताची प्रभावी कामगिरी कायम आहे. ॲथलेटिक्समध्ये अविनाश साबळेने शुक्रवारी पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकले. साबळेने 8:11.20 सेकंदात ही कामगिरी केली. अविनाशचा हा वैयक्तिक सर्वोत्कृष्टच नाही तर राष्ट्रीय विक्रमही आहे. अविनाश साबळे याच्या या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही चक्रावले. बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अविनाश साबळे याचे अभिनंदन केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविनाश साबळे यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणाचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये या खेळाडूने अविनाश साबळे यांच्या लष्कराशी असलेल्या संबंधाबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदींनी ट्विट केले की अविनाश साबळे हा महान युवा खेळाडू आहे. पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले याचा मला खूप आनंद आहे. मी माझे नुकतेच झालेले संभाषण शेअर करत आहे, ज्यात त्यांनी सैन्यासोबतच्या संबंधांबद्दल चर्चा केली आहे. अविनाशने शेवटी अगणित अडथळ्यांवर कशी मात केली हे सांगितले आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पुरुषार्थ है ही आपका संकल्प भी है और आप बहुत अनुशासित भी है, लेकिन शायद मुझे लगता है खोज की रोटी का भी कोई कमाल है. हाँ जी सर, मैं जब आर्मी में ज्वाइन किया था 2012 में, तो आर्मी में 4 साल में मतलब जो ट्रेनिंग होती है, ट्रेनिंग पूरा करने के बाद 4 साल जो आर्मी का ड्यूटी होता है एक सोल्जर का, वो करने के बाद मतलब मुझे आर्मी ने बहुत कुछ सिखाया कि एक डिसिप्लिन क्या होती है, एक आपको किसी चीज़ पे मतलब कैसे ध्यान किया जाता है, प्रेशर में कैसे मतलब लास्ट दम तक कैसे लड़ना है. तो वही चीज़ मेरे साथ इस कॉम्पिटिशन में हुई कि लास्ट तक ये नहीं था कि मैं मतलब पोडियम पे आ सकता हूँ. आपको बहुत बहुत बधाई, बहुत शुभकामनाएं. महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अविनाश साबळे यांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती आणि त्यात ते यशस्वीही झाले. अविनाश साबळे 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर 5 महार रेजिमेंटचा भाग झाला. सध्या अविनाश साबळे हे नायब सुभेदार आहेत. त्यांच्या सेवेदरम्यान अविनाशची पोस्टिंग सियाचीन आणि वाळवंटी भागात होती. लष्करातील वास्तव्यादरम्यानच त्यांना ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याची प्रतिभा पाहून 2017 मध्ये त्याच्या लष्कराच्या प्रशिक्षकाने त्याला स्टिपल चेसमध्ये धावण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे अविनाश साबळेच्या स्टिपल चेस कारकिर्दीला सुरुवात झाली. भुवनेश्वर येथे झालेल्या 2018 ओपन नॅशनलमध्ये साबळेने 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये 8:29.88 सेकंद अशी वेळ नोंदवली आणि 30 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम 0.12 सेकंदांनी मोडला. नंतर साबळेने पटियाला येथे झालेल्या 2019 फेडरेशन कपमध्ये 8:28.91 सेकंद वेळ घेतला आणि नंतर स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला.